बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे. यवतमाळमध्ये वणीच्या तत्कालीन मुख्याधिकारी संदीप बोरकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नगराध्यक्ष तारेंद्रा बोर्डे यांच्यासह 24 नगरसेवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्वसाधारण सभेतले दोन मुद्दे बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मुंबईत कांजूर पोलिसांनी भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश केलाय. काही दिवसांपूर्वी कांजूर रेल्वे स्थानकामध्ये फुटपाथवर राहणाऱ्या 5 वर्षाचा मुलगा आणि 1 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं होतं. या प्रकरणी तक्रार दाखल होतात. पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोन्ही मुलांची सुटका केली आहे, तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अभिनेत्री वीणा कपूर यांनी मुंबईतल्या दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलानं हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याच्या अफवा सुरू झाल्या होत्या. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली, मात्र त्या समोर आल्या असून या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. डोंबिवलीमध्ये चोरट्यांनी मेडिकलवर आपला मोर्चा वळवलाय. त्यातही चोरटे मेडिकलमधून सौंदर्य प्रसाधनं आणि लहान मुलांच्या वस्तू चोरतायत. 2 दिवसात तब्बल 7 मेडिकलमध्ये चोरी झाली असून चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे. नव्यानं सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. वैजापूरजवळच्या गलांडे वस्तीजवळ कारनं अचानक पेट घेतला. या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही कार पुण्यातल्या नितीन राजपूत यांची असल्याची माहिती मिळते. राजपूत बुलढाण्याहून पुण्याकडे जात असताना ही दुर्घटना घडली. बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी मिळवणाऱ्यावर आता KDMC ची नजर असणार आहे. KDMC हद्दीतल्या अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक सर्व्हर ठेवण्यात येणार आहे. उल्हासनगरमध्ये महापालिकेची शाळा 19 आणि 22 जागेचा ताबा सिंधू एज्युकेशन सोसायटीकडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विरोधात महापालिकेनं संस्थेच्या नावावरील सनद रद्द करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होती. उल्हासनगरच्या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाच्या आवारात रुग्णाच्या नातेवाईकांना गुटखा खाण्यास प्रतिबंध करण्यात आलाय. गेल्या आठवड्यात नातेवाईकांकडून 13,000 दंड आणि गुटखा पान मसाला जप्त करण्यात आलाय. वसईत नाताळ निमित्तानं बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. कोरोनाच्या 2 वर्षानंतर ग्राहक वाढल्यानं व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वरळीतल्या BDD पुनर्विकासामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलाय. जांभोरी मैदानातील कामगार कल्याण केंद्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयात अनधिकृत खोल्या तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदेंच्या आशीर्वादानं हे काम झाल्याचा आरोप मनसेने केला. बेळगावात अज्ञातांकडून कर्नाटक सरकारची कार फोडण्यात आली आहे. अधिवेशनाच्या कामासाठी आलेल्या कारवर हलग्याजवळ 5 अज्ञातांनी दगडफेक केल्याचं समोर आलं. कोल्हापुरातल्या बिर्याणी बाय किलो हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजाचा फोटो लावण्यात आला. या उदात्तीकरणाला विरोध करत हिंदुत्ववादी संघटनांनी फोटो तोडून हॉटेल कर्मचाऱ्यांना चोप दिला. चंद्रपूरच्या सिंदेबाही गावाजवळ अस्वलानं एकावर हल्ला केला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नंदकिशोर शेंडे यांना रस्त्यावरून अस्वल जाताना दिसलं. मोबाईलमध्ये अस्वलाला शूट करत असताना अस्वलानं अचानक शेंडेंवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं. बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या शिंदे वस्तीवरच्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास सुरू आहे. शिंदे वस्तीतल्या तराफ हे जाळल्यानंतर विद्यार्थ्यांवर थर्माकोलवरून नदीतून प्रवास करण्याची वेळ आली आहे. यावेळी हे विद्यार्थी पाण्यात पडले, मात्र सुदैवानं त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं. उस्मानाबादेत महात्मा फुले समता परिषदेकडून OBC विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. OBC विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी 80,000 देणारी योजना सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली. जळगाव जिल्हा पोलीस संकल्पनेच्या माध्यमातून 112 नवीन वाहनं जिल्हा पोलीस दलाला मिळणार आहेत.
यासाठी 2,66,00,000 निधी मंजूर करण्यात आला। वर्धा शहरातल्या सिमेंट रस्ते पाइपलाइनच्या कामासाठी खोदण्यात आले। किरकोळ डागडुजीमुळे जागोजागी मोठमोठे खड्डे झाले तर काही ठिकाणी दुभाजक तुटून रस्त्यावर पडले, त्यामुळे स्थानिकांकडून तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होती। रास्त भाव दुकानदाराकडून ग्राहकांवर मुजोरी तसंच योग्यरित्या धान्य पुरवठा केला जात नसल्यानं हे दुकान बंद करण्यात आलं। मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पुन्हा ते दुकान सुरू केल्यानं ग्रामस्थांनी दुकानदारासह प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। अमृत महा आवास अभियानाअंतर्गत येवला तालुक्यात सुरू असलेल्या घरकुलांची कामं तातडीनं पूर्ण करा अशा सूचना छगन भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। या योजनेअंतर्गत सुमारे 6,500 अधिक घरकुलांचं काम येवला तालुक्यात करण्यात येतं। नगर मनमाड महामार्गाच्या कोपरगाव ते सावळी विहीर रस्त्याचं काम सुरू होणार आहे। या अनुषंगानं प्रशासनानं रस्त्याच्या कडेला असणारी झाडं तोडायला सुरुवात केली आहे। 8.5 किलोमीटर अंतरातील 167 झाडं तोडली जात असून काम पूर्ण झाल्यानंतर 501 झाडं लावली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। 16 आणि 17 जानेवारीला पुण्यात G20ची बैठक होतीये, त्यानंतर जून महिन्यातही पुण्यात G20ची आणखी एक बैठक होणार आहे। यानिमित्तानं पुण्यात अनेक विकास कामं होतील, चौकांचं सुशोभीकरण होईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। विदेशी गुंतवणुकीसाठी पुणे सिटीचं ब्रँडिंग होईल असंही ते म्हणाले। नांदेडच्या उमरीमधील तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। ग्रामीण रुग्णालयाची इमारत आहे त्याच ठिकाणी बांधण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। नांदेडमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसह आरक्षण अबाधित ठेवण्याची आंदोलकांनी मागणी केली। बीडमध्ये तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आले। मुंडे यांची आरोग्य आयुक्तपदी पुनर्नियुक्ती करा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली। त्याचबरोबर वी सपोर्ट तुकाराम मुंडे ही मोहीम सुद्धा राबवण्यात येते। पोलीस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतरही बुलडाण्यातल्या 52 बीर कैची पुलाचं काम अजूनही अर्धवट आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी करत 52 बीर परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला। अमरावतीत म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नात बाईकचा अपघात झाला। यात बाईकवरील महिला जखमी झाली। त्याच मार्गावरून बच्चूकडू जात असताना त्यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांना मदत केली। सांगली जिल्ह्यातल्या वड्डी गावातल्या परदेशात उच्च शिक्षण घेतलेली तरुणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। अमेरिकेतल्या गावांसारखा वड्डी गावाच्या विकासासाठी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही तरुणी सरपंचपदासाठी निवडणूक लढवतीय। बुलडाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला। पावसाच्या सरी बरसल्यानं शेतातल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी अवघे 20 ते 30 रुपये मिळाले, त्यामुळे शेतकरी संतापले असून त्यांनी थेट जिल्हा कृषी अधीक्षकांचं कार्यालय गाठत गोंधळ घातला। विमा कंपनीनं थट्टा केल्याचा आरोप करत संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली। मनमाडच्या भारडीमध्ये शेतात काढून ठेवलेल्या मका अज्ञातांनी पेटवला। यात 5 ते 6 ट्रॉली मका जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे। बुलडाण्यातल्या मेरा बुद्रुक मध्ये शाळेतील एका खोलीत ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरट्यांनी लांबवल्यात। दरवाजाचं टाळं तोडून आरोपींनी 50 ते 60 गोण्यांमध्ये साठवून ठेवलेलं सोयाबीन चोरलं। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे। नांदेडच्या नायगाव आणि बिलोली तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत कोथिंबीरीसह धन्याची गटशेती सुरू केली। तरीही कोथिंबीर हैदराबाद शहरात चढ्या दराने विकत असल्यानं उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। गेली काही वर्ष बंद असलेला दौंड तालुक्यातला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना अखेर सुरू झाला। कर्नाटकमधील निराणी ग्रुपनं 25 वर्षांच्या भाडेतत्वावर हा कारखाना चालवायला घेतलाय। भाजप आमदार राहुल कुल यांनी कारखान्याच्या गव्हाणीमध्ये मोळी टाकून कारखाना सुरू केला। वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारेंवर उद्धव ठाकरे काय
कारवाई करणार असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारलाय. हिंदू देवदेवता संत परंपरेच्या अवमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडली आहे का, महाराष्ट्र द्रोह हा नाही का, असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले. सुषमा अंधारेंनी माफी मागून फायदा नाही, शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी व्हावी अशी आमची मागणी असल्याचं वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी स्पष्ट केले. अंधारेंना पक्षातून काढलं नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान नाही अशी शपथ सर्व वारकरी घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाण्यात सुषमा अंधारेंविरोधात वारकऱ्यांनी आंदोलन केलं, यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली. अशी वक्तव्य न थांबल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सुषमा अंधारेंच्या निषेधार्थ जळगावात भाजपनं जोरदार निदर्शनं केली. संतप्त कार्यकर्त्यांनी अंधारेंच्या फोटोला काळं फासून निषेध व्यक्त केला. वारकरी संप्रदायाचा अवमान करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या निषेधार्थ वाशिम शहरात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सुषमा अंधारेंची प्रतिमा उलट्या मडक्याला लटकवून लाथा आणि चपला मारून ते फोडण्यात आलं. यावेळी सुषमा अंधारेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंविरोधात बाळासाहेबांची शिवसेनेतले कार्यकर्ते आक्रमक झाले. संतांबाबत आक्षेपार वक्तव्य केल्याप्रकरणी अंधारेंविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. दरम्यान अंधारेंवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निराशाजनक भूमिका का घेत आहे हे अनाकलनीय असल्याची टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. सभागृहात बोलू देत नाहीत म्हणून सोशल मीडियावर भूमिका मांडावी लागते असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावलाय. आमदार बच्चू कडूंविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं नोटीस जारी केली आहे. मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यासंदर्भात सुनावणी होती, सुनावणीला गैरहजर राहिल्यानं कोर्टानं 3 जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश दिले. INS विक्रांत प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा दावा करत सी समरी अहवाल कोर्टात सादर केला. त्यानंतर सोमय्या पिता पुत्रांना कोर्टानं ही क्लीन चिट दिली. टॉप सिक्युरिटीज प्रकरणी कोर्टानं आरोपी अमित चांदोले आणि एम शशीधरन यांना जामीन मंजूर केलाय. चांदोले हे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिसांचा सी समरी रिपोर्ट स्वीकारून या संदर्भात ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टानं यावर 12 जानेवारीपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश दिले. गोंदियात 18 डिसेंबरला 345 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ओवारा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी काका पुतण्या रिंगणात आहेत, पण दोघांमध्ये नेमकं कुणाला मतदान करायचं हा पेच नातेवाईकांच्या समोर पडलाय. या निवडणुकीची पंचक्रोशी जोरदार चर्चा आहे. धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण झाली असून निवडणूक रिंगणात असलेल्या सरपंच आणि सदस्य पदाच्या उमेदवारांची नावं मतदान केंद्रात सील करण्यात आली. सरपंच तसंच सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची नावं मतदान यंत्रात सील केल्यानंतर ही सर्व स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. महाविकास आघाडीचा मोर्चा ही नौटंकी आहे. सरकारनं जे चांगले निर्णय घेतले त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे मोर्चे काढले जात असल्याची टीका विजय शिवतारे यांनी केली. नागपूर विधानभवन परिसरातील शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयामध्ये कोण बसणार याची चर्चा रंगली आहे. शिंदे पक्ष आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार समोरासमोर बसणार का असा सवाल उपस्थित होतोय. बातम्यांचा वेगवान आढावा. बीडच्या गेवराय तालुक्यातल्या रुई गावात भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर सभेत पवार यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्यामुळे आक्रमक झाले. यावेळी झालेल्या बाचाबाची दरम्यान पवार यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचं समोर आलं. राज्यपाल कोपऱ्यातच राहतात, त्यांची हकालपट्टी करण्याची गरज काय अशा शब्दात बच्चू कडूंनी टीका केली आहे. नेते मंडळींनी महापुरुषांबद्दल बोलताना सन्मानपूर्वक बोललं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. बीडमध्ये अमळनेर जवळ एका गरोदर महिलेचं अपहरण करून बलात्कार झाला. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पनवेलच्या धामणी गावाजवळच्या उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची बाब समोर येते आहे। प्राथमिक माहिती समोर आली असून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या रुपूर चिमेगाव माथा या गावांच्या रेती घाट परिसरातून अवैधपणे साठा असलेला 1,625 ब्रासहून अधिक रेतीचा साठा जप्त करण्यात आला आहे। महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून रेती साठा तहसील कार्यालयाच्या आवारात आणून जमा करण्यात आला। चंद्रपुरातल्या सावली तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे। गेल्या 2 दिवसातील हा तिसरा जीवघेणा हल्ला आहे। ऐन पीक काढणीच्या काळामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातल्या वाकडी चौकात चाकूचा धाक दाखवून एकाची लूट करण्यात आली। चोरट्यांनी पीडिताजवळचे 3 लाख रुपये लुटले। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे। पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोडवर बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातले दागिने लंपास केले। या प्रकरणी पाचोरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये एका तरुणीनं नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। एका तरुणानं लग्नाचं आश्वासन देत 3 वर्ष मुलीवर अत्याचार केले, त्यानंतर मुलीची आणि कुटुंबियांची बदनामी करण्याची धमकी दिल्यानं तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। बातमी पुण्यातून आहे। पुणेमध्ये येरवडा कारागृहामध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाली आहे। कैद्यांबरोबर कारागृहातील अधिकाऱ्यांमध्ये देखील बाचाबाची झाल्याचं कळत आहे। बराक नंबर 3 जवळ कैद्यांना सुविधा देण्याच्या कारणामुळे नाना गायकवाड, अक्षय पानसरे आणि इतर काही कैद्यांमध्ये वाद झाला, त्याचे पडसाद अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा उमटले। बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला मालेगाव पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केलं, तर 3 आरोपी फरार झाले। या आरोपींकडून 1 गावठी पिस्तूल, जिवंत काढतूस, तलवारी जप्त करण्यात आले। मुंबईतल्या करी रोड भागातल्या वन अविघ्न इमारतीच्या 22व्या मजल्यावर भीषण आग लागली। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। वाशीतील पाम बीच मार्गावर 2 गाड्यांचा भीषण अपघात झाला। एक कार वेगानं वळण घेत असताना अपघात झाला, दुसरी कार नाल्यात पडली। या अपघातात 3 जण जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती गंभीर आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या सावळी विहीर गावातल्या चिमुकल्यानं कोच दिनेश लाड यांना आपल्या बॅटिंगच्या शैलीनं भुरळ पाडली। भविष्यात चांगला बॅट्समन होण्याचे गुण त्याच्यात दिसत असल्यानं दीपक लाड यांनी त्याला क्रिकेट शिकवण्यासाठी दत्तक घेतलं। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विदर्भातल्या 99 स्वतंत्रता संग्राम सेनानी यांच्या कुटुंबियांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येतोय। प्रत्येक परिवाराच्या घरी जाऊन संघटनेनं सन्मान केला। भोर तालुक्यातल्या निगडे धांगवडीमध्ये विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला। नीरा नदी पात्रात पाण्याची मोटार ढकलत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला आणि विजेचा झटका लागून 4 जणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मालुसरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान सोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांनी हजेरी लावली। या महोत्सवाचं 28वं वर्ष आहे। विजय दिवसाच्या निमित्तानं दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे सहभागी झाले। यावेळी प्रदर्शनाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्याचं पाहायला मिळालं। मेरठमध्ये एक मुलगी सोनसाखळी चोरांशी भिडली आहे। आजीसोबत जाताना चोरट्याने तिच्या आजीच्या कानातले दागिने हिसकावून घेतले। प्रसंगावधान राखत मुलगी चोरट्यांशी भिडली, चोरट्यांनी तिथून पळ काढला, मात्र 6 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना बिड्या ठोकल्या। तामिळनाडूमध्ये एक विचित्र अपघात झालाय। ट्रक बाहेर लटकणारी जी दोरी बाईक स्वाराच्या गळ्यात अडकून अपघात झाला।
यात बाईकस्वार गंभीर जखमी झालाय. अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका तरुणानं ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली. दुकानदाराची 20 रुपयांची उधारी परत न केल्यानं काही जणांनी तरुणाला मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्यानं तरुणानं रेल्वे रुळांवर जाऊन आत्महत्या केली. एकानं चालत्या बाईकवर आपल्या प्रेयसीसोबत टायटॅनिक पोजमध्ये उभं राहत स्टंट केला. आतापर्यंत व्हिडिओला 1 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळालेत. पण जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्या या कपलला नेटकऱ्यांनी सॉलिड फटकारले. सोशल मीडियावर सध्या एक कॉपी बहादुराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या पठ्ठ्यानं जीन्स पॅन्टमध्ये 4 ते 5 पुस्तकं लपवून नेली. शिक्षकांनी पकडल्यानंतरचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जान्हवी कपूरनं आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नव्या फोटोशूटमध्ये जान्हवी रॉयल लुकमध्ये दिसून येते. फोटोशूटमधील काही फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केले. रकुल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रकुलच्या स्टाईलनं लोकांचं लक्ष वेधून घेतलंय. पुन्हा एकदा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल होतंय. अनुष्काचा नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तिचा मेटॅलिक साडीतला लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरतोय. डस्की ब्युटी काजोल प्रत्येक स्टाईलमध्ये अतिशय आकर्षक दिसते, मग ती साडी असो की सूट. नुकताच तिचा पोलका डॉट साडीतला लुक समोर आलाय. तिचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीला उतरतोय. आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रवीना टंडन नुकतंच एक फोटोशूट तिनं केलं. रवीनाचा हा खास लुक व्हायरल होतोय. या ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसते. नुकतीच करिश्मानं फिफा विश्वचषकात हजेरी लावली. या दरम्यानचे काही फोटो व्हिडिओ तिनं आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले. सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रोमॅन्टिक अंदाज दिसून आलाय. सचिननं आपल्या पत्नीसोबत एक रील तयार केलंय. सचिनच्या या रीलला लोकांची मोठी पसंती मिळते.